शुभ हस्ते आपण स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला. आज खर तर आपण पाहिला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि संकष्ट चतुर्थीचा हा दिवस आणि त्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन. पहिली रात्र या स्पर्धेची, चार रात्री आपण क्रिकेटचा मनमुराद आनंद घेणार आहोत. क्रिकेटचा महासंग्राम आज उरण तालुक्यातील धाकटीचुई नगरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर सलामीवीर दोन खेळाडू आपण पाहता त्या ठिकाणी. स्टॅकिंग यांना असेल फलंदाज साहिल चव्हाण आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्टॅकिंग यांना असेल ऋषी नारंगीकर. बॉलिंग मार्क मध्ये आलाय त्या ठिकाणी शुभम डाकी हा खेळाडू. उंच देही बोलीचा हा खेळाडू. पहिल्या षटकासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. एकदा जोरदार डाव होत्या स्पर्धेसाठी. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्क मधील गोलंदाज सज्ज होतोय शुभम डाकी. बघा थंडीचं प्रमाण कमी, आता उष्णता वाढली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासून आक्रमक होतील का फलंदाज हे देखील याची देखील चर्चा राहील. कारण विकेट मध्ये हवा तसा मॉइचर नाहीये. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. पहिला बॉल टॉस झालाय. गुडलेन स्पॉटला टाकला. टेक ऑफ करत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धाकटी जुईच्या मातीचा सुगंध दिला साहिलला आणि निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केला. लेफ्टी बॉलर आणि त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर. हे नेहमी बॅटरला आपण जर पाहिलं ज्यामध्ये फलंदाज उजवे राहिलेत. परंतु इथे सुरुवातीचा पहिलाच बॉल निर्धाव टाकत चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे शुभम डाकीने. इथे फुलर लेनचा बॉल. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्यानंतर फुलर लेनचा बॉल टाकला. अतली कडा घेऊन बॉल मागे चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे आणि पहिली सिंगल पूर्ण केली या दोन्ही फलंदाजाने. अकाउंट ओपन झालंय साहिल चव्हाण या खेळाडूचं. अकाउंट ओपन झालंय महागणपती चिरनेर या संघाचं. एक रन आली. पॉवर प्ले ऑन आहे. एक षटक पॉवर प्लेच राहील कंपल्सरी. हे नियम तर रेग्युलर आहेत आणि प्रत्येक कर्णधाराला विनंती राहील. आपली रिस्पॉन्सिबिलिटी राहील बरोबर वेळेमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची आहे. पहिला चेंडू पडताना आपण पाहिला या ठिकाणी बरोबर 8:50 झाले. डावाला सुरुवात. शफल क्रॉस ऋषी नारंगीकर आणि इथे एजंट टेकन. खेळाडू बाद. पहिला धक्का बसला पहिल्या ओव्हर मध्ये. खेळाडू बाद झालाय ऋषी नारंगीकर. खेळाडू त्रिफळाचीच झाला कारण बेस पडली. व्यासपीठ अगदी विकेटच्या आडव्या अँगल मध्ये, त्यामुळे काही गोष्टी झटपट निदर्शनात येणार नाहीये. परंतु चांगला निर्णय पंचांचा आणि आपण पहिला खेळाडू बाद झाला. शफल क्रॉस खेळताना वेगवान तेज तरार बॉल शुभम डाकीचा पहिला. तिसऱ्या क्रमांकावरती चालला फलंदाज. पौरस ठाकूर हा खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहता. युनिक नेम आहे खेळाडूचं पौरस ठाकूर. त्याला आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती. बघा जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा डगआउट्स मध्ये मी एक विनंती करेल कर्णधाराला, दुसरा खेळाडू नवीन खेळाडू पण रेडी पोझिशन मध्ये ठेवा. आपण वेळ वाचवा, थोडं सहकार्य करा आयोजकांना जेणेकरून इनिंग फास्ट होईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील सहकार्य होईल. आपण देखील जेव्हा फिल्डिंगसाठी उतराल तेव्हाही आपल्याला देखील त्याचं योगदान मिळेल. आणि सर्व आमचे आयोजक आज प्रचंड मेहनत त्यांची आपण पाहिली. सोमनाथ मित्र म्हात्रे आमचे मित्र रोहित घरत, दोन्ही रोहित घरत आणि योगेश घरत, योगेश भोईर आणि सर्व या खरंतर आयोजकाचं विशेष कौतुक करावं लागेल. आज प्रत्येकाची मेहनत. एक मेका सहाय्य करू यॉर्कर. ए यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. त्रिफळाची झालाय या ठिकाणी. पौरस हा खेळाडू आल्या पाहुली माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं. आणि प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहताय. दमदार आयोजन आणि दमदार नियोजन तुम्ही आज धाकटी जुई नगरीमध्ये पाहता. आजच्या घडीला आपण जर पाहिलं पेण नगरपालिकेच्या मैदानावरती गोरक्षक चषक या स्पर्धेचं आयोजन केलं. आजची पहिली रात्र तिथेही पाहायला मिळेल. चार रात्रीचा खेळ तुम्हाला पेण नगरपालिकेच्या मैदानी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर उरण तालुक्यामध्ये आपण जर आलात तर धाकटी जुई नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन. वाजे संघाचा कर्णधार किंवा सदस्य आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे.
विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता शुभम डाकी. इनसाइड आउट हा फटका एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. आपण जर पाहिलं सिंगल घेत एंड बदलला आणि धावसंख्येत मात्र वाढ झाली तब्बल 10 आपण जर पाहिलं स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 2 धावा. सध्या आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन देखील चर्चेमध्ये आहे, परंतु अशातच टेनिस बॉल क्रिकेट आपण जर पाहिला तर आपल्या सर्व तरुणांचा हा श्वास बनला खेळ. आणि आज हा टेनिस बॉलचा महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी तुम्ही पाहताय धाकटी जुई नगरीमध्ये. पुन्हा एकदा टॉस केला बॉलला, बरोबर शोल्डरचा वापर करतो शुभम डाके आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 2 खेळाडू बाजले 2. प्रत्येकेचे पावित्र्य तब राखी येले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. गत सेकंड ओव्हर मध्ये आदित्य ठाकूर यंग टॅलेंट बोरखार विलेज एंड कडून मात्र बॉलिंग मार्क बदलला. बोरखारचा हा खेळाडू समोर फलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी राहुल मुंबईकर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, अगदी बॉलच्या समोर आले धावून झाले आणि त्यानंतर बॉलला पकडलं फेकलं आणि रन मात्र मिळाले सिंगल. एक एक रन घेत मात्र हा संघ पुढे चालला 3 धावा स्कोर कार्ड मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये शुभम डाकी, मी मगाशी त्याचा उल्लेख केला, एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज, त्याने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करत पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 खेळाडू बाद केले आणि त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये आला आदित्य ठाकूर. त्याच्या समोर आता पुन्हा एकदा साहिल चव्हाण या खेळाडूला आपण पाहत आहे, घातक विस्फोटक खेळाडू साहिल चव्हाण. आपण जर पाहिला सध्याच्या घडीला चिरनेर संघामध्ये नेहमी त्याचं चांगलं योगदान राहिलं आणि या वर्षीचा हंगाम जर आपण पाहिला महागणपती चिरनेर संघाच्या बाटाला प्रचंड मोठं बॅट पॅच. मागच्या 2 वर्ष आपण जर पाहिला तर या संघाची कामगिरी दमदार राहिली, परंतु यंदाचा हंगाम थोडेसे ते देखील बॅकफुटला गेले. यावेळेला देखील आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळायचा होता, बॉलच्या लाईन मध्ये नव्हते, फुटवर्क नव्हता आणि इथे मात्र अजून एक डॉट 1.2 चेंडूचा खेळ संपला. 10 स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता त्या ठिकाणी तब्बल 2 खेळाडू बाद झाले 3. राजेंद्र भगत सर आमचे उत्कृष्ट निवेदक स्कोरर चिरनेर गावचे, त्यांचं आपण इथे स्वागत करूया स्पर्धेचा आनंद घेत असताना. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा आपण पाहताय, एखादं साहिल चव्हाणला बीट केलं गोलंदाज आदित्य ठाकूरने लगातार चांगल्या लेंथ मध्ये. आपण पाहिलं लेंथ बॉल टाकले परंतु फुटवर्क नव्हता, त्यामुळे थोडासा प्रेशर त्या ठिकाणी. आपण पाहिला साहिल चव्हाण वरती सलगचे आपण पाहता 2 डॉट बॉल, पहिल्या बॉल मध्ये सिंगल आली. 10 स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहिल्या 2 गडी बाद 3, थोडी स्मशान शांतता चिरनेर संघाच्या खेब्यामध्ये. आक्रमण कधी करतील, विवेक हातोळकर सारखा एक चांगला खेळाडू त्यांच्या टीम मध्ये, त्यामुळे कदर त्यांनाही ते चांगलं योगदान द्यावं लागेल. राकेश पुंडेकरला आपण नेहमी पाहिलं या संघातून खेळताना, याही वेळेला आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह केला स्क्वेअर लेग क्षेत्राकडे फटका चालला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतो घाईस आली आहे आणि इथे मात्र डिरेक्ट हिट विकेट किपरच्या माध्यमातून खेळाडू बाद रन आउटचा शिकार झाला मैदानाच्या आतमध्ये राहुल मुंबईकर हा खेळाडू. तीन खेळाडू बाद झाले असं म्हणतात. पहिला दुष्काळ त्या 13वा महिना, रनआउटचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या बोरखार टीमला. पहिला सामना फार महत्वाचा आहे. बघा आज 10चा पोल आहे, ज्या संघाच्या सांघिक धावा एका इनिंग मध्ये जास्त असतील त्या टीमला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. यानंतर पुढचा सामना पाणदिवे विपक्ष वाजे, म्हणजे आणखीन एक उरण परिसरातला पूर्व विभागातला संघ आणि त्याच्या बरोबरीने पनवेल विभागातला वाजे संघ तुम्हाला
या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती राहील, पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉस आणि रिपोर्टिंग करा. न्यू बॅटर विवेक हातनुलकर, त्याला आपण बाधा स्ट्रायकिंग एंडला. आता खरं तुम्हाला आता जसं आयपीएल मध्ये आपण पाहतो एखादा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाकडे येतो आणि इम्पॅक्ट टाकतो, तशी मात्र एक फलंदाजी या मैदानामध्ये करावी लागेल विवेकला, कारण गरज आहे संघाला. यावेळेला बॅकफुटला गेले, मिस टायमिंग फटका, बॅटचा स्टिकर एंडला बॉल लागला ऑन साईडला. त्या ठिकाणी मग पहिला कदर विडविकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध काऊ कॉर्नरमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल रन मिळाली. एंड बदलला विवेकने, धावसंख्या मात्र वाढ, टोटल धावा आपण जर पाहिल्या तीन गडी बाद चार पाच माफी पाच धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या तब्बल दोन, त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत तीन आपण पाहिल्या. आता शेवटचा बॉल बाकी, आदित्य ठाकूरचं कौतुक करावं लागेल. शुभमच्या पावलावरती पाऊल ठेवत त्याने पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाज झाली तशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. परंतु लास्ट बॉल साहिल चव्हाणसाठी, हाफ ट्रॅकर प्रॉपर कनेक्ट करता आले नाहीत बॉल. आणि इथे आपण पाहिला कदर बॉलर बॅक ड्राईव्ह आणि बरोबर आणखीन एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलने मात्र दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना चिरनेर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली आहे ती म्हणजे तीन गडी बाद सहा धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल तीन खेळाडू बाद सहा, आता दोन षटकांचा खेळ बाकी आहे. साहिल चव्हाणकडून भरपूर अपेक्षा चिरणार टीमला, सलामी वीर म्हणून तो मैदानाच्या दिशेने आलाय. परंतु अजूनही फारशी त्याला उल्लेखनीय कामगिरी आपल्या टीमसाठी करता आलेली नाही. पहिला सामना आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांना धावा सेट करायचा, टार्गेट बनवायचा आहे. चिरणेर संघाच्या वाट्याला प्रथम बॅटिंग आली, चला स्पीडअप करा प्लीज. आणि इथे तिसऱ्या ओव्हर मध्ये वेदांत डाकी, आणखीन एक वेगवान तेज तरार गोलंदाज बोरखार संघाचा वेदांत यावेळेस बॉलिंग मार्क मध्ये पण आला येताना बाधा आहे. राऊंड विकेट फक्त दिशा दिली आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, लेग ग्लान्स करत मात्र बॉल चालला बॅकवर्ड स्पिन लेगच्या बाहेर, मच निडेड फोर चौकार. दहा या धावसंख्येवरती वेदांचंही षटक. याही आपण पहिला फुल टॉस, त्या ठिकाणी शतरक्षक आहेत त्यांना बीट केलंय, बॉल अगदी लास्ट मोमेंटला साइड झाला आणि बीट करून बॉल मागे गेला सीमारेषा पार, रन्स मधील चार आणि इथे मात्र लगातार दुसरा चौकार. टीम रिव्हॉल आहे खरं तर बीमरसाठी, चेक केलं जाईल. तिसरे पंचा पण द्वारकानाथ चोरग्या नाही इथे इन्व्हाइट करूया, 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहता बीमर आहे की नाही, वेस्ट हेडच्या वर असेल तर मात्र बीमर, आणि जर का बीमर असेल तर मात्र 1+4 पंजाब मिळेल, आणि जर का वेस्ट हेडच्या खाली असेल तर मात्र राहुल. तीन ओव्हर तिसरा षटक चालू आहे, लगातार दोन मोठे फटके आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, लगातारचे दोन चौकार आपण पाहिले. थोडं स्पीडअप करा प्लीज बोरकार टीम. आणि संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल तीन खेळाडू बाद 14 या धावसंख्येवरती. खरं फिल्डरला देखील लास्ट मोमेंटला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं आउटफील्डने धोका दिला, अन्यथा हा बॉल थांबवता आला असता. चांगली फिल्डिंग त्याने प्रयत्न चांगले केले, परंतु सलग तिसरा चौकार आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल का वेदांत डाकीच्या अगेन्स्ट. वेदांचा खर तर आपण पाहिला बॉलिंग रनअप अतिशय लांब लचक वेगवान तेज तरार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. यावेळी आपण पहिला एज लागली, बॉल मागे चालला थर्ड मॅनला, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना लॉंग चेस त्यांच्यासाठी होता आणि इथे मात्र लास्ट मोमेंटला बॉलला थांबवला, थ्रो येईल तदवर मात्र तिसऱ्या रनचा कॉल. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून तीन धावा आल्या आणि संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 17 या धावसंख्येवरती.
सन्माननीय राहुलजी गरत आणि राहुलजी भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर या विभागातील जेवढे आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांना आपण इथे इन्व्हाइट करूया. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार असं आयोजन आज तुम्ही पाहताय. कदर उरण तालुक्यामध्ये धाकटीजू नगरीमध्ये रनसंख्या आपण जर पाहिली 17, या पहिल्या 3 बॉल मध्ये धावा खर्च केला तब्बल 11. वेदांत डाकीचं हे षटक, तुमच्याकडे फक्त गती असून चालत नाही तर तुमचा टप्पा किती योग्य आहे हे फार महत्वाचं आहे. अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल तेव्हाच तुम्ही फलंदाजा डॉमिनेट करू शकता. आणि इथे मात्र सलग 3 बॉल होती, 11 आल्या. मिस टायमिंग, बॅकफूट पंच करायचा होता, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, सेफ लँडिंग झाला बॉल. अगदी आपण पहिला वॅकेट एरियामध्ये पडला, 3 फिल्डर बॉलच्या खाली आले होते परंतु अगदी मनोमध पडला चेंडू, सेफ लँडिंग झाला आणि 2 धावा आल्या. बॅट ड्रिल करून दाखवतो, कदल मिड ऑफला क्लिअर करायचं होतं विवेकला परंतु प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाहीये, परंतु 2 धावा नक्कीच मिळतील त्या रोखता येणार नाहीये. बोरकर टीमला संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये, तब्बल 3 खेळाडू बाद 19 प्रयत्न सुरू आहे. धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला विवेक आणि त्याच्या बरोबरने साहिल चव्हाण या दोन्ही फलंदाजाने. अद्याप एखादा मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये, षटकार अचिबद्ध प्रतीक्षा आहे चेन्नई टीमला. यावेळेला आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर, विवेकच्या पॅट मधून हा धमाका, या स्पर्धेतला पहिला षटकार, फ्लाइट अँड मायटी, 6 धावा. बघा खरं तर पडद्यावरती बसलेले प्रेक्षक त्यांना नम्रतेची विनंती, आपण मागे बसा समोर, अगदी जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे बसा. मनोज गरत यस, त्यांना आवाज जात असेल आमचा, यांचं इथं आगमन आहे. आणि त्यानंतर प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल आपण मागे बसा. आदरणीय मनोजजी गरत, राहुलबाई आणि राहुल भोईर तिन्ही पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. युवा खरं तर आयोजक आहेत, वेल एज्युकेटेड राहुल भोईर, त्यानंतर आमचे दमदार बैलाचे मालक राहुल. आणि इथे मात्र गुडघा टेकून हा फटका सजावला. मी मगाशी म्हटलं विवेक येणं बाकी आहे आणि लगातार 2 षटकार आपण पाहिले आणि शेवट गोड केला या षटकाचा. 3 षटक संपली, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकामध्ये लागली, ती म्हणजे 3 खेळाडू बाद 31 धावा. चला बोरकार संघ, आता वेळ कमी आहे तुमच्याकडे, बरोबर 5 मिनिटांचा अवधी बाकी आहे, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा आणि आपण डावाला सुरुवात करा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आल्या 6, तिसऱ्या ओव्हर मध्ये वेदांत डाकेच्या अगेन्स्ट 25 आल्या, त्यामुळे आता 31 रन स्कोर कार्ड मध्ये. पाणी घेऊन चला मैदानाकडे. हॅलो, तर आपण लगेचच अतिथी सन्मानाकडे बघत आहोत. गेस्ट इज गॉड असं म्हणतात आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आम्ही आयोजकांच्या माध्यमातून करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो आमच्या आयोजकांना, सोमनाथजी म्हात्रे आपण या आपल्या शुभ हस्ते. 1 ओव्हरचा खेळ पूर्ण आपण करूया. यस, पांडिवे संघाचा कॅप्टन आलाय वीरू, वाजे टीमचा कॅप्टन, आपण रिपोर्टिंग करा. ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण जर पाहिल्या 3 खेळाडू बाद 31, दमदार कमबॅक आपण पाहिलं चिरनेर संघाचा विवेकच्या माध्यमातून. शेवटला 2 बॉल 2 षटकार, पहिल्या 2 बॉल होती साहिलच्या माध्यमातून, 2 चौकार पाहिले. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहता बोरकार संघाचा स्वप्नील मस्कर अष्टपैलू खेळाडू. राऊंड विकेट हाफ ट्रॅकर, यावेळेला शॉट ऑन पूल करायचा, फटका फासला, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र आपण पाहताय झेल टिपलाय खेळाडू बाद. पंचांचा सिग्नल आलाय खेळाडू बाद. चला पंच निर्णय देतील, दोन्ही ऑफिशियल पंच आपण चर्चा करा आणि निर्णय द्या प्लीज. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती राहील
पंचांचा निर्णय अंतिम राहील, जो निर्णय येईल सर आपण पुन्हा एकदा निर्णय द्या जो काय असेल. येस, खेळाडू बाद हा निर्णय दिला देण्यात आलेला आहे आणि इथे मात्र परतावं लागेल साहिल चव्हाण या खेळाडूला. चौथा खेळाडू बाद झाला 31 धावसंख्येमध्ये. थोडं स्पीडअप करा, झिरणेरे संघाचा नवीन खेळाडू चला मैदानाकडे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असं आपण पाहत आहे. यश ठाकूर या खेळाडूला, आणखीन एक यंग टॅलेंट यश ठाकूर त्यालाही आपण पाहत आहे. यावेळेस पाचव्या क्रमांकावरती वेदांत डाकी त्याने टिपला झेल. चौथा खेळाडू बाद झाला, अजून 5 बॉल बाकी आहे. जितका जास्त धावा करता येतील तो प्रयत्न करावा लागेल. टार्गेट जितकं मोठं होईल तितकं तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होईल. चला, वाजे टीमचा कॅप्टन पंकज पाटील या पण टॉससाठी. पांडिव्याचा कॅप्टन विरू त्याचं इथे आगमन. पंकज पाटील यांना आपण इन्व्हाइट करत आहोत, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर पुढची लढत असेल पांडिवे विपक्ष वाजे अशी लढत. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहिला, व्हाईट बॉल कॉल आणि वन बाउन्सर वॉर्निंग त्या ठिकाणी दिली गेली गोलंदाजाला. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे नियम आता बदललेले आहेत. पहिला बाउन्सर इथे वापरलाय, सेकंड बाउन्सर देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण आयपीएल मध्ये पाहत आहे, पण इथे फर्स्ट बाउन्सरनी वॉर्निंग दिली स्वप्नीलला. एज लागले, बॉल मागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, बॅकवर्ड क्षेत्राकडे फाईन लेगला, बॉल मात्र निघून चालला सीमा रेषा पार, रन्स मधील 4 चौकार. अजून 4 बॉल बाकी आहेत आणि टोटल 36 धावा आल्या. कंचन पालकर सर असं वाटलं नव्हतं एवढ्या धावा होतील, पण चांगलेपर्यंत रोहन भोईर प्रचंड मेहनत. यावेळेला देखील ऑन साईडला हा फटका मिस टायमिंग आहे, सफ लँडिंग बॉल झालाय त्या ठिकाणी. आपण पहिला डीप मधल्या फिल्डर दोन्ही धावून आलेले आहेत, परंतु रन मात्र एकच मेल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होताना आपण पाहता, वाजे आणि पांडिवे. नेक्स्ट मॅच आणखीन एक हाय होल्टेज सामना या षटकातील पहिल्या इनिंग मधील. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत, थोडं स्पीडअप करा प्लीज. बोरकर टीमला विनंती राहील थोडी आपण घाई करा, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. पंचांनाही विनंती राहील आपण त्यांना थोडंसं अलर्ट करा, कारण वेळ फार महत्वाची आहे. असं म्हणतात आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ ही कधी परत येत नाही, आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो माणूस नेहमी आयुष्यामध्ये यशस्वी होताना आपण पाहिला. टाइम इज मनी असं म्हणतात, आणि ते पुन्हा एकदा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिले 2 धावा इथे आपण येताना पाहता. चेन्नई टीमसाठी धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहत आहे, 4 खेळाडू बाद 39. अजूनही या षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहे. प्रेम पाटील वाजे आमचे स्कोरर, वाजे संघाचे संघनायक संकेत त्यांचं इथे आगमन. दोन्ही कर्णधारांचं आपण करूया स्वागत. नेक्स्ट मॅच आणखीन एक हाय वोल्टेज ड्रामा, 10 पोल आहे, त्यामुळे सर्वाधिक धावा एका इनिंग मध्ये ज्या संघाचे जास्त असतील त्याला बाय दिली जाईल. स्वप्नील ओव्हर द विकेट, लॉफ केला बॉलला, प्रॉपर टायमिंग, स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला मात्र पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये, 6 धावा षटकार. टोटल आपण जी चर्चा केली आधीच, खर फायटिंग टोटल या ठिकाणी उभारण्यामध्ये यश मिळालं आतापर्यंत महागणपती चिरणे टीमला. शेवटला मात्र 2 षटकामध्ये धावा आल्या, पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 6 होत्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये 25 आल्या. आता अंतिम षटकामध्ये देखील थोडासा महागडा ठरतोय गोलंदाज त्या ठिकाणी. स्वप्नील मस्कर ओव्हर द विकेट, यावेळेला गुडघा टेकून पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला. विवेक रनिंग बिटवीन द विकेट मध्ये प्रचंड फास्ट आहे, आणि या ठिकाणी 2 धावांचा कॉल, 2 धावा आल्या, तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो आणि इथे रन आउटची संधी. तिसरी धाव घेताना मात्र खेळाडू बाद झाला, पण 2 धावा इथे मिळाल्या आणि एकूण धावा आपण जर पाहिल्या 5 खेळाडू बाद 47, म्हणजे येणारे 24 बॉल बोरकार संघाला करायच्या तब्बल 48. चला लगेचच चिरणे संघ फिल्डिंग सेटअप लावून घ्या, आणि विनंती राहील दोन्ही कॅप्टन वाजे आणि त्यांच्या बरोबरने पांडिवे. सन्माननीय संग्राम शेठ घरत सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. सर्वप्रथम 2 टीमच्या दरम्यान पांडिवे आणि वाजे या दोन्ही संघनायक असतील. सामना 4 ओव्हरचा राहील. विरू दोन्ही कर्णधारांना सूचना.
टॉस बॉक्स मध्ये आपण चला. संग्राम शेट घरत यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. एक एक रिव्ह्यू तुम्हाला बीमर सरी राहील आणि टाइम अलर्ट राहील. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धा नियम असेल. सन्माननीय उद्योजक संग्राम शेट घरत यांच्या शुभ हस्ते हा टॉस आणि टॉस जिंकलाय पांडिवे. अभिनंदन पांडिवे, मान्यवरांचा आभार. आपण पाहुण्याने ते इन्व्हाइट करू व्यासपीठावरती. त्यानंतर लगेच आपण सन्मानाकडे वळत आहोत. मी विनंती करतो स्पर्धेचे आमचे आयोजक सोमनाथजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सरपंच रोशनदादा डाकी साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 या स्पर्धेमध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती ग्रुप ग्रामपंचायत विंदने चा प्रथम नागरिक बनण्याचा मान त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय निसर्गताई डाके यांना मिळाला. त्यांचे यजमान सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक उत्कृष्ट खेळाडू अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय रोशनदादा डाकी यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेनिमित्ताने केला जातोय. हॅलो, पुढील सन्मान असेल सुप्रसिद्ध उद्योजक, युवा उद्योजक आणि खर तर आपण पाहिलं उद्योग क्षेत्रामधील एक मोठं नाव आदरणीय संग्रामशेट घरत त्यांच्या माध्यमातून खतर मागील प्रीमियर लीग साठी टू व्हीलर बाईक मिळाली होती मालिका फेरासाठी. असे दमदार, दिलदार, दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय संग्रामशेट घरत यांचा हा यथोचित सन्मान या स्पर्धे निमित्ताने केला जातोय. आपलंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संग्रामजी घरत साहेबांचा सन्मान. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या चेंबर टीम. पुढील सन्मान असेल आमचे उपसरपंच मंगेशभाई घरत. एवन जोडी आपण पाहिली शक्तीशट म्हात्रे आणि मंगेश घरत यांच्या माध्यमातून त्या प्रीमियर लीगचं आयोजन आणि त्या स्पर्धेचे दमदार प्रणेते आदरणीय मंगेशजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. शांत, संयमी स्वभावाचे हे व्यक्तिमत्व आणि कमी वयामध्ये खरंतर राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी जबरदस्त योगदान दिलं असं एक व्यक्तिमत्व आपण पाहता या ठिकाणी. मंगेश शिखर यांचा सन्मान. नेहमी आपण जर पाहिला या तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे आदरणीय जगदीशदादा घरत यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोमनाथजी म्हात्रे, रोहित घरत, संपूर्ण युवा आयोजक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन. बंटी घरत, वजनदार व्यक्तिमत्व, तर या ठिकाणी जगदीशजी घरत यांचा हा सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय ओबीसी सेल अध्यक्ष आदरणीय मच्छिंद्र ठाकूर साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. चला सामना सुरू कर आपण लगेच. डीजे आपण थोडं थांबा, आता मॅच सुरू होतोय. तर आदरणीय मच्छिंद्र ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओबीसी सेल अध्यक्ष त्यांना इथे सन्मानित करतील आमचे बंटी घरत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मच्छिंद्र ठाकूर साहेब यांचा सन्मान. पुढील सन्मान असेल आदरणीय नंदनजी घरत साहेबांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. त्या अगोदर मच्छिंद्र ठाकूर साहेबांचा हा सन्मान. चला आपण नंदन घरत साहेबांचा एक सन्मान घेऊया आणि त्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशा यांच्याकडे बोलणार आहोत. चार रात्री ही स्पर्धा आहे तर 48 टार्गेट. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलवलेला आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला शायराना अंदाज. शेरो शायरी के किंग बाबूशा ओडिशा. बहुत बहुत शुक्रिया रोशन सर. चलेंगे सबसे पहले मुकाबला की तरफ. जहाँ पर सेकेंड इनिंग का देखिए बात करेंगे, पर मुकाबला शुरू हो जाएगा यहाँ से. आज के रात की बात करेंगे पर पहला मुकाबला. यानंतर पुढील सन्मान दिघोडे गावचे रमणजी कासकर आणि नामदेवजी मडबी माई. नामदेवजी मडबी साहेबांचा आम्ही सन्मान घेतो. रमणजी कासकर साहेब आणि नामदेवजी मडबी साहेबांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. तो चलिए सभी तमाम दर्शकों का फिर से एक बार छत्रपति ट्रॉफी महाराज ट्रॉफी में सभी का तहे दिल से स्वागत है. और क्राउड की बात करेंगे यहाँ पर कंचन सर, देखिए हम देख सकते हैं शाम से यहाँ पर क्राउड दिखाई दे रहा है.
क्योंकि इस वक्त देखिए बात करेंगे सन्नाटा पूरी टेनिस क्रिकेट में देखिए पूरी दुनिया में देखिए एक आईपीएल चल रहा है और आईपीएल के बीच में यहाँ पर एक बड़ा खूबसूरत माहौल है क्या टेनिस क्रिकेट का हवा में खेलने शॉर्ट कवर पर फील्डर तैनात नहीं है लेकिन डिप कवर भी देखिए एकदम से खुला हुआ है और आउटफील्ड देखिए बहुत तेज क्योंकि अभी यहाँ से लीग कंप्लीट हुआ था तो इसलिए मैदान में खूब जान है और आता हुआ चार रन सुनील जी पदाजी पाटील साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत सन्माननीय सुनील पदाजी पाटील साहेबांचा सन्मान बंटी घरत यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सन्माननीय सुनील दादा पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत सुनील दादा पाटील यांचा सन्मान आणि त्यानंतर गोरखजी म्हात्रे गोरखजी मस्कर साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत त्या अगोदर सुनील पाटील साहेबांचा सन्मान 48 टार्गेट आहे परंतु यानंतर पांडेबाई संघ आपला निर्णय आम्हाला कळवा आणि जसा सामना संपेल लगेच तुम्हाला मैदानात ताबा घ्यायचा आहे सुनीलजी पाटील साहेब आणि त्यानंतर सन्माननीय गोरखजी मस्कर यांना इथे सन्मान केलं जाईल यस बाबूशा हा तो चलिए बहुत बहुत शुक्रिया चलेंगे फिर से एक बार मुकाबले की तरफ जहां पर देखिए टारगेट है कंचन सर लगा नहीं था कि इस टारगेट तक पहुंच पाएंगे टीम लेकिन इसलिए तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल कहा जाता है आज देखिए जो मुकाबला खेला जा रहा है दिल्ली डेविल्स राजस्थान रॉयल के बीच में देखिए इस तरह से शुरुआत राजस्थान रॉयल का भी हुआ था अफील देखिए बड़ा तेज उस साइड लेकिन विश्वास की कमी था मुझे लगता है ढाई पेड़ पर गेंद लगकर विकेट कीपर तक गया जिसके कारण देखिए यहां से गेंद बचे उस साइड तो दिखाई थी लेकिन दीपक पाटिल से देखिए मुझे लगता है शायद अगर क्रिकेट ना रुकता तो शायद इस सीजन में 200 टूर्नामेंट कंप्लीट कर लेते हैं सन्माननीय काशीनाथजी घरत साहेबांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत यथोचित मान सन्मान त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल यस बाबूशा काशीनाथजी पाटील साहेबांचा सन्मान लाऊड अफील चलिए बहुत देखिए तेजी से अपील होता हूँ यहाँ पर उसके साथ साथ देखिए बात करेंगे कहीं सम्मान भी किया जा रहा है हर चीजों को देख कर देखिए हमें मैदान पर चलना पड़ रहा है ये चलिए बात करेंगे मैदान पर देखिए हम देख सकते हैं जो हमने आईपीएल में देखे थे झलक जब मुंबई इंडियंस गुजरात के बीच में खेला जा रहा था अरे चलिए कलाई के सारे मोड़ना चाहते थे यहां से लेकिन लेग स्टंप से बाहर वाइड का इजाफा इष्टा से देखिए एक रन आता हुआ आजकल देखिए आईपीएल जैसे लीग में देखिए डीआरएस वाइड में भी डीआरएस आ चुका है बहुत कुछ क्रिकेट में देखिए यहाँ पर सुविधा मिल रहा है अंपायर को कहीं ना कहीं यहाँ से लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे दोनों टीम के लिए सिर्फ डीआरएस बात करेंगे विमर के लिए आपको एक एक रिबू दिया गया है और जो बाकी के डिसीजन रहेगा अगर अंपायर के भी चाहे तो वो इस्तेमाल कर सकते हैं अगर दुविधा में हो मुश्किल में हो चलिए इस बार तो आवाज आई और उंगली आसमान पर उठती हुई अब कठिन बनता हुआ देखे पहला ओवर जहां पर शुभम डाकी ने गेंदबाजी की थी पहले इनिंग में और वही शुरुआत देखे सेकेंड इनिंग में देखने को मिलता हुआ मौका दे रहे हैं इसलिए क्योंकि आज गेम स्पीड अप चलिए फील्डर जहां का वहां रहना होगा ज्यादा समय मत लीजिए अगर फील्डर इकट्ठा हो रहे तो फिर तुरंत फील्ड खोलिए तो चलिए बात करेंगे यहां पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 6 रन तक पहुंचा है आज देखिए कमेंट्री बॉक्स में हम देख सकते हैं कि हमारे दिग्गज कमेंटेटर सर जिन्होंने महाराष्ट्र के देखिए बात करेंगे ठाणे रायगढ़ के हर कोने पर देखिए जिनकी आवाज पहुंची है और इस साल देखिए ठाणे में भी जाकर बिग बिग धमाका में एक पहाड़ी आवाज है मराठी मातृभाषा के रोशन पाटिल सर और मैं हूं बाबू सा और आज कंचन पालकर सर देखिए बात करेंगे जिक्र होगा बहुत कुछ
और इस बार देखिए क्या बढ़िया गेंद है, मंच पर हम देख सकते हैं वीआईपी डाइस में कहीं रथी महारथी, देखिए रोशन ढाकी सब हम देख सकते हैं, मगेश गरज सब देख सकते हैं, मयूर गरज सब देख सकते हैं, बहुत सारे देखिए अतिथि जिनका सम्मान किया जा रहा है जो परंपरा रीति रिवाज है। और टूर्नामेंट की बात करेंगे तो निश्चित रूप से यहाँ पर फ्रीडम ग्रुप थकती जी और मैत्री मिलन स्पोर्ट विद इन द स्पोर्ट्स है। और इस बार देखिए थोड़ा बैक फुट से जाकर खेले यहाँ पर काउ करना देखे तैनात है यहाँ से। और जब तक देखिए गेंद वापस आ जाता तब तक दोनों बल्लेबाज देखे बड़े इत्मीनान के साथ है, सिंगल आता हुआ लेकिन कंसर्न सर सिंगल डबल से काम नहीं चलेगा, यहाँ पर कुछ जोर लगाना होगा यहाँ से। चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार है, अपील देखिए तेज हो ये, चलिए भाई। और देखिए हमारी मंच पर वीआईपी डाइस में हम देख सकते हैं जो विंध्य पंचायत प्रीमियर लीग हम देखे थे इसी मैदान के ऊपर, और वो लम्हा देखे वो यादें अभी तक भूले नहीं हैं। और जिस टूर्नामेंट में देखिए सीरीज जो बाइकर्स है संग्राम दादा घरत साहब देखिए बात करेंगे, तहे दिल से उनका स्वागत है उद्योगपति निश्चित रूप से, कहते ना हर जंगल में। अरे चलिए ऊंचाई भी ली है और लंबाई भी लेता हुआ आता हुआ यहां से AK-47 आखिरकार देखिए पर रनों की जरूरत थी, पर स्वप्निल मस्कर के बल्ले से देखिए आता हुआ 6 रन। और कंसल सर कहते हैं ना अगर जिंदगी से जिंदा रहना है तो जिंदगी से खुद को लड़ना पड़ता है, कोई तुम्हें खाना खिलाने नहीं आएगा, और वही काम देखिए यहां से स्वप्निल करते हुए टीम का स्कोर को पहुंचा दिया छक्के के साथ 13 रन प्रति ओवर की बात करेंगे तो 12 के औसत से रन बनाना होगा अगर 48 तक पहुंचना है। इस बार देखिए ऑन साइड पर खेलते हुए शॉट मिडविकेट तैनात नहीं है, जब वाइड इस मिडविकेट से गिन आता तब तक देखिए 1 रन आता हुआ, स्कोर बोर्ड देखिए चलना बहुत जरूरी है। बहुत बढ़िया देखिए यहां से बात करेंगे अतरने संग्राम दादा घर सब देखिए बात करेंगे, कहते ना प्यास ऐसे जगाओ के कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ के कभी ना टूटे, लेकिन काम ऐसा करो कि सर कभी ना झुके, महाराष्ट्र की धरती पर अगर हो तो ऐसे हस्ती फिर क्यों नहीं टेनिस क्रिकेट इस मुकाम तक पहुंचता हुआ। बहुत बढ़िया देखे लाजवाब गेंद देखिए एकदम फुल लेंथ देखिए यहाँ से चारों खाना छीत के यहाँ से 7 ओवर कंप्लीट होता हुआ और 2 ओवर का कंप्लीट है, खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे यहाँ से, एक अच्छा ओवर निकला एक छक्का खाने के बावजूद भी देखिए और टीम का स्कोर देखिए टोटल 14 तक पहुंचे हैं, लेकिन जहाँ देखिए 48 का पीछा करना है 12 गेंद अभी 34 की जरूरत है, 12 गेंद देखिए अभी भी बात करेंगे यहाँ से 34 की जरूरत है, 12-34 देखिए समीकरण की बात करेंगे, थोड़ा मुकाबला की देखिए चर्चा कर लेंगे यहाँ पर। आसिफ जयंती देखिए सभी को शुभकामना निश्चित रूप से देना चाहेंगे, छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी 2024 में सभी का दिल से स्वागत है, जिन दर्शक इस मैदान पर देर से आए होंगे या टीवी देर से ऑन किए होंगे 24 लाइव में जुड़ेंगे, बस इस मुकाबला की बात कर लेंगे। देखिए ये मुकाबला यहाँ से खेला जा रहा है यहाँ पर बुरखर और चिन्नर के बीच में, और जब टॉस देखिए बुरखर टीम के कप्तान ने जीतकर पहले गेंदबाजी चुने थे और वही चिन्नर टीम के बल्लेबाजों ने, आखिरी में अगर देखिए तो विवेक ने इनिंग्स के लिए काबिले तारीफ है। बाबू सर स्पर्धा अपन पाहतो खरतर फ्रीडम ग्रुप धाकटी जोई व मैत्री मिलिन विनोद स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 आणि या स्पर्धेसाठी खरतर सन्माननीय सरपंच रोशनदादा डाकी यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं आणि त्याचबरोबरने विद्यमान उपसरपंच मंगेशभाई गरत यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं, त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत। चलिए पर देखिए मम्मी पापा ने नाम भी रखे है रोशन दादा डाके, देखे वो रोशनी लाते हैं, चाहे समाज में लीजिए चाहे क्रिकेट में लीजिए चाहे घर पे लीजिए, और मैंने यही बात कहा ऐसा कोहिनूर का होना बहुत जरूरी है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे मंगेश गरज साहब देखिए बात करेंगे जिन्होंने प्रीमियर लीग देखिए अभी कंप्लीट हुआ, क्या पैसे की बारिश नोटों की बारिश है, एवं छोड़ी देखिए शक्ति दादा के साथ अंजाम दिए थे काम को यहाँ पर, और यहाँ चलिए हल्की हाथों से गेंद को खेलते हुए रन देखे जिगर चर्चा बहुत होगा निश्चित रूप से, और स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ 16 रन। बिल्कुल बिल्कुल देखिए बात करेंगे जब देखिए टीम कोई खेलते है ना मैदान पर, अनुप जी देखिए एक लेजेंड खिलाड़ी इंजॉय ले रहे हैं मैच को टीम का देखिए खेलते हुए, राजेंद्र भगत सर देखिए आवाज
शिरनर का अजय तो बुरकर देखे देव ढागे सर दोनों टीम देखे जितनी भी टीम खेलते हैं ना पूरी गांव देखे जुड़े रहते हैं। रनाना बहुत जरूरी है कंचन सर देखिए यहाँ पर इसलिए कहा जाता है टॉस जीतो पहले बल्लेबाजी कर लो। अगर अभी आईपीएल में भी देखिए हम वही चीज देख रहे हैं डिफेंड कर चेसिंग करना बहुत कठिन हो रहा है जहां पर कम अभ्यास कम मैचेस लंबी समय की बात अब मैदान पर उतर रहे हो और कहीं ना कहीं बेनिफिट फायदा देखिए 10 गेंद 31 की जरूरत है मैच अभी भी बचा है भाई लेकिन कहते हैं ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। व्हाइट का इजाबा देखिए मुसीबतों से लड़ोगे तभी भी आगे बढ़ोगे कंचन सर कहते हैं ना ऊंचाई तक पहुंचना है तो पहले जमीन पर भागना पड़ता है यकीन ना आए तो थोड़ा हवाई जहाज को देख लीजिए पहले जमीन से भागता है फिर ऊंचाई तक पहुंचता है तो उसी तरह से देखिए बात करेंगे अभी जो यहाँ पर समीकरण 10 गेंद 30 की जरूरत है। अरे चलिए भाई आगे निकले आखिरकार जरूरत था यहाँ से भाई 13 का फूल 17 का माला झुकेगा नहीं साला पूरी नजर वाला ठुक डीजे वाला। चलिए कहते हैं ना किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो अपने हिसाब से बल्लेबाजी करता है और यहाँ पर देखिए थोड़ी कदमों का इस्तेमाल किया कंचन सर जो हमने शेर फेस किया कि ऊंचाई तक पहुंचने आए तो पहले जमीन में भागना पड़ेगा लेकिन ना आए तो हवाई जहाज लीजिए थोड़ा जमीन पर भागे 2 कदम आगे भागे उसके बाद देखे स्टेप आउट करके मिड ऑफ के ऊपर से खेला बहुत बढ़िया क्योंकि जो गेंद की लाइन लेंथ ना उसको पहचान लिया बहुत जल्दी वहां तक पहुंच गए और छक्के आने के साथ समीकरण देखिए बदलता हुआ 9 गेंद 24 की जरूरत है क्या बढ़िया मैच बदलता हुआ यही तो बात की भाई किस्मत उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है। उसके बाद देखें 1 छक्के आने की बात है बॉडी लैंग्वेज देखें क्या बढ़िया बल्लेबाजी और अब देखें बल्लेबाज हिम्मत जोड़ते हुए कहते ना डर तुझे कैदी बना कर रखेगा खुलकर बल्लेबाजी कर रहा है रसल मसल इनिंग्स कल क्या एंड क्लासन का क्या इनिंग्स रहा भाई टीवी शेड पर देखिये आजकल देखिए बात करेंगे ना T20 का जमाना है एक एक बल्लेबाज मैच को बदलने की ताकत रखते हैं। अरे चलिए ऊंचाई तो ली है क्या लंबाई ले पाएगी फील्डर से यहां पर ओ बन गए दर्शक यार रोक लिए भाई देखते हैं क्या अंपायर ऊपर पहुंचेंगे लेकिन यहां पर सहमत है लेकिन तब तक देखें बैटर से भाग करते रन 2 रन कंप्लीट किया है भाई यहां से चलिए अंपायर यहां से क्या अंपायर बताइए थोड़ा चेक करना चाहते हैं हाँ ये बात बताएं थोड़ा ऊपर पहुंचना चाहते हैं लेकिन सुहा का इशारा क्या है थोड़ा सा जायजा कर लीजिए ग्राउंड फील्ड इशारा क्या कर रही है वहां पर क्राउड क्या बता रही है अंपायर इसका भी थोड़ा जायजा कर लीजिए अगर हमें यहाँ से टीवी पर ना मिली तो फिर जो ऑन फील्ड डिसीजन है आपको देना पड़ेगा थोड़ा वहां जो दर्शक क्राउड है वहां से भी जानकारी ले लीजिए चलिए यहाँ पर सेफ है यहाँ पर बचा गया 2 रन जो एफर्ट इन्होंने दिखा यहाँ पर हवा में थे लेकिन से और जब उनका पैर जाकर बाउंड्री लाइन के बाहर गिरा तब गेंद अंदर आ चुका था लाजवाब क्या बढ़िया एक समय लगा था कंचन सर की गेंद को रोकना बहुत कठिन था फील्डर की तारीफ करना चाहूंगा भाई साहिल ठाकुर थे भाई फील्डर से कंचन सर इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना आपने भी आज क्या पसीना बहाए भाई पूरी ट्रॉफी सब कुछ देखे गाड़ी पर आपका लेकर यहां पर समय पर पहुंचना आसान काम नहीं है। अरे चलिए यहां से देखिए बात करेंगे कंचन सर देखिए बात करेंगे यहाँ पर कितना बढ़िया गेंद देखिए बहुत कुछ चर्चा जिक्र होगा मैच एकदम देखिए रंग बदल रहा है भाई जो पिछला जो वो छक्का को जो बचाए नहीं मैं कहूंगा लगभग कहना कि यहाँ पर मैच को बचाए हैं अब देखिए समीकरण यहाँ से रहता हुआ 6 गेंद 21 की जरूरत है अगर वहां 4 आ जाती तो फिर 6-17 रह जाता था भाई मैच कहां था काले गिल्टी के लिए नो टीम मीटिंग ज्यादा समय मत लीजिए हल्का चर्चा कीजिए और समय कम खर्चा कीजिए। चलिए भाई बात करेंगे यहाँ पर रोशन टाकी साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से 20,000 उसके साथ देखिए मंगेश गरज साहब देखिए बात करेंगे 5,000 कुल रोक रकम देखिए
ये होती है प्यार। देखिए कंचन सर यही तो कहता हूं कि ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, मिचेल स्टार्क जैसे खिलाड़ी को 24 करोड़ में खरीदते हैं और एक ही ओवर में 25 रन लुटाते हैं, लेकिन महाराष्ट्र की धरती में देखिए हमारे पास ऐसे हस्ती है आज धाकते सुई के सर जमी के ऊपर, और जिन्होंने देखिए इस टूर्नामेंट में 4 चांद लगाते हुए, हम जिक्र करेंगे इस टूर्नामेंट में जैसे जैसे हर किसी का साथ आता रहेगा। फ्रीडम ग्रुप देखिए धाकते सुई और मैत्री मिलन से विनोद स्पोर्ट्स है आयोजित, हम देख सकते हैं छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी 2024 में सभी का तहे दिल से स्वागत है। बहुत बढ़िया देखिए क्राउड एकदम से खुश रहेंगे जो ऑनलाइन जुड़े हैं, और कुछ क्राउड देखिए यहां से मैच पर जुड़े हैं यहां पर ऑन फील्ड। चलिए भाई बात करेंगे उसके साथ साथ, देखिए आदरणीय सुनील पदाजी पाटिल सब देखिए इनकी तरफ से भी 3000 की डोनेशन, बहुत बहुत शुक्रिया। देखिए कौन कहते हैं आपके पास आईसीसी बीसीसीआई है तो आईपीएल है लीग है, लेकिन देखिए आज हमारे पास महाराष्ट्र की धरती में ऐसा हस्ती है जहां पर देखिये कई लीग के साथ कई ग्रामीण कई ओपन के मैचेस है आज भी धूम मचाता हुआ। चलिए स्पीड अप कीजिए कंचन सर, मुझे लगता है इस सीजन में बारिश का मैचेस बहुत होने वाला है क्योंकि 2 साल थोड़ा सा 2 महीना मुझे लगता है थोड़ा लंबा ब्रेक टेनिस क्रिकेट में लग रही है, और उसके बावजूद भी देखिए यहाँ से सीमेंट का विकेट बहुत तैयारी हो जाएगी इस सीजन में। चलिए अंपायर यहाँ से जायजा लेना चाहते हैं विकेट के बाहर जो लाइन फीच है विकेट से, हाँ जो ऐसा अंतरराष्ट्रीय में भी हम देखते हैं बहुत सारा रिटर्न क्रीज बाबू शाह चेक करने का बॉलर का पैर, यस बेसला हाथ लगला ते बघायचं आहे बॉल टाकताना। तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन टीवी अंपायर चेक करा, चलिए भाई फील्डिंग खुला रखिए फील्ड खुला रखिए चाहेंगे वही जगह पर रखिए, माफी चाहेंगे लगातार हमें ये चीज आपको बताना पड़ रहा है, पता है हर किसी को भाई। चलिए हिंदुस्तान में देखिए पूरी आचार से देखिए इलेक्शन लगा हुआ निश्चित रूप से जिस हिसाब से यहाँ पर देखिए एक टूर्नामेंट हो रहा है ये बहुत बड़ी बात है कांचन सर, कहीं कहीं देखिए टूर्नामेंट से। चलिए नो बॉल है पैर लगा, यहाँ से बात करेंगे जो डाउटफुल था यहाँ से जीवन गावन सर, देखिए एक अच्छे क्रिकेटर लेजेंड खिलाड़ी यहाँ जानते हैं कि डाउटफुल को क्लियर किया जाए और अगला गेंद फ्री हिट दिया गया। बंटी दादा घर देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से, अरे चलिए यहाँ पर नो बॉल था फ्री था लेकिन गलती भाई यहाँ से हो गया, देखते हैं क्या बचे हैं दोनों तरफ यहाँ पर मौका बना रहे हैं, इससे कहते हैं चोट लगा टाका, चोट लगा सर पर टाका लगा पेट पर। तीसरी अंपायर पहले देखिए देखा जाएगा विकेट कीपर गेंद में क्या वहां पर बैटर से आउट है, अगर वहां नहीं है तो फिर नॉन स्ट्राइक के बैटर आउट है, तो देखते हैं पहले बैटर वो एक ही थी क्या दोनों तरफ कंचन सर, नहीं मुझे लगता है दोनों बैटर क्रॉस हुए थे शायद, लेकिन देखा जाएगा विकेट कीपर गेंद में अगर बैटर से वहां आउट है तो फिर नॉन स्ट्राइक के बैटर से। चलिए जो पहले बैटर है वो आउट है भाई विघ्नेश ढाके देखिए यहां से आउट है। चलिए अब नेक्स्ट बैटर भागकर चाहिए थोड़ा सा और मौका है, अब चलते हैं डीजे के पास समीकरण की बात कर लेंगे कंचन सर, यहां पर समीकरण देखिए भाई 5 गेंद 20 की जरूरत है। समय की बात करेंगे, समय को थोड़ा सा फॉलो करना होगा, यहां से अंतिम ओवर देखिए चलता हुआ यहां से न्यू बैटर देखिए यहां से 5 गेंद 20 की जरूरत है कंचन सर, काम ऐसा नहीं चलेगा भाई, कहते ना तैरना है तो भाई समंदर में तैरो नदी नाला ने क्या रखा है, अब आपको समंदर की गहराई में उतरना होगा, कहते ना किनारे पर बैठकर उतना पा सकते हो, तैरने वाला जितना छोड़ देता है, अगर आपको तैरना है तो फिर अंदर उतरना होगा भाई। ओहो ये देखिए भाई आते आते ऊंचाई तो डाल दिए हैं और लंबाई भी देखिए आता हुआ
अब कहानी में ट्विस्ट भाई, आता रंगा आला मैच बाबूशा सर खतर। हा सामना जर जिंकवला बोरकार संघाच्या खेळाडूंनी तर बोरकार टीमला रितेशजी मात्रे युवराज साठी हे पारितोषिक आलंय रितेश मात्रे यांच्याकडून तब्बल 2000 बोरकारचे जावय आणि त्यांच्याकडून रितेश मात्रे यांच्याकडून युवराज साठी पारितोषिक आलंय तब्बल 2000 जर सामना जिंकून दिला बोरकार टीमला तर सुरुवात झाली या षटकाराला। चलिए भाई युवराज ढाकी देखे कहते हैं कि 2007 का देखे इतिहास है बाकी। युवराज सिंह ये नाम भी युवराज है भाई। अब देखिए 4×14 की जरूरत है। ओहो ये चलिए भाई युवराज ढाकी देखिए बता रहे हैं भाई युवराज सिंह से हम नहीं है कम भाई। और एक आता हुआ देखिए यहां से झलक 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 दिखला जा 6 रन। दो छक्का देखिए आने के साथ साथ सही डीजे ने गाना लगाया भाई बादल बरसा। 3 गेंद देखिए 8 की जरूरत है। फील्ड खोला रखिए। कांचन सर कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टकर 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 टकर। अरे युवराज ढाकी देखिए बरसते हुए भाई बैक टू बैक 2 छक्का भाई। और नाम भी देखिए युवराज है और काम भी देखिए। स्टोर्ट ब्रॉड कीपर 2007 में बरसे थे युवराज सिंह है। आज भी देखिए सिक्सर किंग के नाम से पहचाने जाते हैं। और युवराज ढाकी देखिए यहाँ से बरसते हुए भाई गेंदबाज है जीतू मुगल के ऊपर यहाँ से। अब समीकरण देखिए भाई 3×8 की जरूरत है। कलचंद सर अगर अगला चौका या छक्का आया तो फिर मैच बहुत दूर चला जाएगा भाई। अगर युवराज ढाकी का विकेट निकला फिर मैच में यहाँ पर कहानी में ट्विस्ट आ जाएगा भाई। लेकिन देखते हैं 3×8 की जरूरत है। ओ ये चलिए भाई चिंगो चिंगो अब मैच देखिए पलट रहा है भाई। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर से। अब 2 गेंद बची हैं जीत के लिए 8 की जरूरत है। इसलिए तो कहा जाता है दुनिया में बहुत सारी चीजें रहती है जो ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन कामयाबी एक ऐसी चीज रहती है जो ठोकर खाने के बाद मिलती है। 2 छक्का खाने के बाद है जीतू और फिर से उछाल दिया भाई हवा में गेंद। फील्डर है वो कमाल का क्या कैच लिया। ओहो मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गया। सपने ने क्या कैच लिए भाई महाराष्ट्र कैच सब देखे उनका निश्चित रूप से और उसके बावजूद लाज जवाब कैच देखे। कंचन सर इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। अगर कैच छोड़ता तो 2 रन भी जा सकता था, चौका भी जा सकता है और मैच बच सकता था। अब 1×8 की जरूरत है। इसलिए तो बताया भाई मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भागे क्योंकि वो कैच के साथ उस विकेट के साथ साथ मैच भी निकल गया। युवराज ढाकी ने भाई मैच में रखा था कुछ बाकी, लेकिन अब देखते हैं क्या गेंदबाज कुछ खराब गेंद से मैच में भर देंगे और कुछ। चलिए देखते हैं। ओहो शायद कंपलसरी चेसिंग है भाई और इंतजार करना पड़ेगा। अब 1 गेंद देखिए 7 की जरूरत है। अगर एक आख और एक्स्ट्रा गेंद हो गई भाई डर 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 भाई रेट डर हमेशा सताती है भाई। अब तो मुझे लगता है गेंदबाज तो चाहेंगे भाई छक्का ले लीजिए लेकिन हम एक्स्ट्रा गेंद नहीं देंगे, लेकिन कभी कभी वो देने की कोशिश में लेना भी पड़ जाता है। कंचन सर अगर यहां से एक्स्ट्रा गेंद आ गया फिर मुर्दे पे जान आ जाना। 1 गेंद देखिए 7 की जरूरत है। और ये चलियो अब पासा पलट गया भाई। हमने तो कहा था कि मामा ठाकुर है अब अरुण भी गए और सपना भी भागे, लेकिन अब तो ये बात दिल्ली तक चली गई। अब देखिए 1 गेंद की 6 की जरूरत है। मैच कहां था कहां पहुंच गया भाई। ये कितनी बड़ी गलती हो सकती है कंचन सर, ये तो मैं कहूंगा भाई लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के। अभी तो 1×6 की जरूरत है, अभी तो लंगड़ा होना बाकी है भाई। कहीं लग गया छक्का और लगेगी भाई बहुत ताना, बहुत गाना गाना पड़ेगा आपको। एक छक्का भी दे देते तो चलता था। अब मौका किसके पास है भाई।
शुभम डाकी देखिए भाई, जिन्होंने पहला ओवर में तूफानी गेंदबाजी की थी और सब देखिए हीरो बनने का मौका है भाई। और कितनी बड़ी गलती यहां से करते हुए जीतो। और यहां से देखते हैं, नहीं भाई बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। शुभम डाकी को देखे एक मौका मिला था भाई, जीतो तो मुझे लगता है बहुत सारी गालियों से बच गए, दो ढाई दर्जन गालियां के लिए तैयार थी भाई। हेलो चला पांडिवे संघ लगेच फील्डिंग लावून जाऊ, आणि मॅच बॉल आपण द्या इकडे। हार्डलक टीम बोरकर, अभिनंदन टीम चिरणेर। सामना शेवट पंधराला लास्ट ओव्हर थ्रीला आपण पाहिला, लास्ट बॉल सहा धावा आल्या। वाजे संघ आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवायची आणि मैच को जल्दी कंप्लीट करना है, लेकिन मैच इतना हाई वोल्टेज ड्रामा बन गया और समय थोड़ा सा निकल गया वहां से। हेलो सर, लगेच पांडिवे संघ पर फील्डिंग लावून घ्या, वीरेंद्र राहील वाजेला आपली पहिली जोडी पाठवा। चलिए हमारे रोहन दादा पूर्वे देखिए वही चीज देख रहे हैं, समय को देख रहे हैं, समय को फोकस कर रहे हैं। हेलो मंगेश दादा देखिए, रोशन दादा यहां से, तर आदरणीय प्रवीण जी।